सध्या सर्वत्र कोरोना महामारी सुरू आहे। पोलीस प्रशासनावर याचा प्रचंड ताण पडत आहे। 24 तास आपले कर्तव्य बजावे लागते। आपल्या खांद्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलीस चोख बजावत आहेत। लोकांना मास्क वापरा, घरी राहा, सुरक्षित राहा असे वारंवार बजावत आहेत। अशात या कोरोनाने कित्येक पोलीस पॉझिटिव्ह सुद्धा येत आहेत, पण आपल्या जीवाची बाजी लावून हे आपले कर्तव्य बजावत आहेत। आपले कर्तव्य बजावताना माणुसकीची जपणूक सुद्धा करतात व आपली बांधिलकी सुद्धा जपतात। अशीच बांधिलकी जपली आहे खानापूर पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी। या पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक PSI कसबेकर, पोलीस हवालदार रवींद्र धादवड, पोलीस नाईक प्रदीप पाटील, पोलीस नाईक संतोष घाडगे, पोलीस नाईक सुहास खुबीकर या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या ड्युटीतून वेळ काढून खानापूर जवळ असणारे मोहिये गाव, या गावात जलहरी शपनाक वृद्धाश्रम आहे, या वृद्धाश्रमाला पोलिसांनी फळे वाटप केली। यावेळी बोलताना पोलिसांनी आमच्या प्रतिनिधीला आपल्या प्रतिक्रिया दिल्या। या आश्रमाचे चालक गडकरी व गुरु मॅडम यांनीही पोलिसांच्या या कामाचे आभार मानले। वृद्धाश्रमातल्या आजी यांनीही पोलिसांचे आभार मानले। पोलिसांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे। खरंच पोलिसांनी आज सदरक्षणाय खल निग्रहाय याप्रमाणे काम केले। अभिम मुलानी, स्वाभिमानी न्यूज, बीटा। आज आमचे खानापूर पोलीस चौकीचे इन्चार्ज श्री कसबेकर साहेब यांच्या संकल्पनेतून जलहरी शबनाक वृद्धाश्रम मोही या ठिकाणी जाऊन जे वृद्धाश्रममध्ये जे वृद्ध लोक आहेत, निराधार लोक आहेत, त्यांची अगदी मनोमनी सेवा करणारे आपले गडकरी साहेब आणि त्यांच्यासोबत असलेले प्रतिभा गुरव यांची ज्या खरंच म्हणलं तर नाव लौकिक मिळवलेलं आहे। अगदी आपल्या घरचा एक कोणतर सदस्य आहे त्या पद्धतीनं ते सर्व महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांचे तर त्यांच्यासोबत बसून जेवणखान करणं आणि त्यांना एकदम सकाळी फ्रेश वातावरणात म्हणजे जे काही घरी जे मिळत नाही त्याच्यापेक्षा चांगलं त्यांची सेवा ते इथं करत आहेत। तरी अशा लोकांना कोरोनामध्ये थोडं त्यांना जरा चांगला आहार मिळावा किंवा एक त्यांच्याशी आपुलकीची भावना होऊन त्यांना जरा आमच्यामुळे प्रेरणा मिळावी या उद्देशानं थोडा खाऊ वाटप आणि फळा वाटपाचा कार्यक्रम घ्यावा असं थोडं साहेबांनी सुचवल्यानंतर आमच्या खानापूर चौकीचे हवालदार श्री धादवड साहेब तसेच संतोष गाडगे, सुहास खुबीकर आणि आम्ही असं लगेच म्हणजे साहेबांनी म्हटल्यानंतर ठीक आहे साहेब जाऊया म्हणले आणि त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी आमच्या जरा नोकरीच्या ह्याच्यातून थोडीशी वेळ काढून त्यांना थोडा आमचा एक अल्पोपहार म्हणा किंवा थोडे काही वस्तू दिलेले आहेत तरी ते सर्वांनी थोडं हे करून सर्वांनी आपली तब्येत व्यवस्थित सांभाळावी आणि हीच त्यांना चांगली उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो। माननीय PSI श्री कसबेकर साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या ह्या शंखभरी जलहरी शबनाक वृद्धाश्रमाला भेट देण्याचं नियोजन साहेबांनी सुचवलं आणि जे आपले वृद्धजन आहेत, आईवडिलांचे तीर्थरूपसारखे व्यक्तिमत्व जे आहेत, त्यांना आपण जाऊन भेट द्यावी। या कोविडच्या काळामध्ये तुम्ही जे हे जनसेवेचं व्रत हाती घेतले त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करावेत। यासाठी आम्ही खानापूर दूरक्षेत्राकडील सर्व पोलीस कर्मचारी आमच्या अधिकाऱ्यांसोबत हजर झालेलो आहोत। आमची काही एवढी मोठी ही भेट नाही, परंतु एक आपलेपणा जिव्हाळा जपण्यासाठी, फळांच्या माध्यमातून जे गोडवा आहे तो जपण्यासाठी आम्ही काहीतरी या समाजाचं देणं लागतो या भावनेतून आपल्या वृद्धाश्रमाजवळ आलेलो आहोत। जे काही वृद्धजन येथे आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, तुम्ही त्यांची जनसेवा करताय, हे खरंच व्रत अतिशय चांगलं आहे, त्याबद्दल तुमचं पण आभार व्यक्त करतो। आणि आलेल्या इथे जे आहेत वृद्धजन त्यांना चांगलं आयुष्य लाभू दे आणि इथे तो प्रेम जिव्हाळा सतत जपत राहू दे अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो। मीही आज जलहरी शबनाक फाउंडेशन इथून आलेले सर्व आपले कसबेकर सर असतील,
पाटील सर आहेत, अलवल सर आहेत आणि त्यांची टीम, या सर्वांचं इथे सर्वप्रथम स्वागत करतो. करोनाच्या या अशा बिकट समयी जसं आम्ही ऐकतोय 24 तास ड्युटी चालू आहे, सुट्ट्याही मिळत नाही आहेत, घरापासून लांब राहून या अशा संकटामध्ये सर्वजण काम करत आहेत. आणि काम म्हणजे ती सेवाच म्हणावी लागेल एक प्रकारची, कारण जीवावर उदार होऊन सध्या ते सर्व ड्युटी करत आहेत तिथे. त्याच्यामुळे सर्वप्रथम म्हणजे त्यांनी पहिलं त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी आमची इच्छा आहे. आणि त्यातही वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण सर इथे आला, आपुलकीने सगळ्यांची विचारपूस केली, आम्हाला खरोखरच म्हणजे खूप आनंद झालेला आहे. कारण की एवढ्या म्हणजे अशा काळात म्हणजे करोनाच्या तुम्ही वेळात वेळ काढून येणं, सगळ्यांना सगळ्यांची विचारपूस करणं आणि असा सकस आहार आणून जो दिलेला आहे त्याबद्दल व्यक्तिशः माझ्यातर्फे ज्वेलरी शबनक फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यातर्फे कसबेकर सर आणि संपूर्ण टीम यांचे मी सर्व आजी आजोबांतर्फे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रतिभा गुरव, उपाध्यक्ष जलहरी शबनाक वृद्धाश्रम मोही. आपलं हे वृद्धाश्रम गेली 3.5 वर्षे चालू आहे, निःशुल्क चालवतो आपण निराधार व बेवारस वृद्धांसाठी जे गरजू आहेत, तसेच ज्यांचे नातेवाईक आहेत त्या जे आणि गरजू आहेत त्यांच्यासाठीही आहे. तर सध्या कोविड परिस्थितीमध्ये बऱ्याच लोकांची हेल्प होत आहे, जसं की खानापूर तालुक्यामधीलही मोजके काही लोक आहेत, तेही सामाजिक बांधिलकी जपत मदत करतात. सध्या आता पोलीस स्टेशनमधून पोलीस येऊन गेले, प्रदीप पाटील सर, सुहास सर आणि धादवड सर वगैरे सर्वजण येऊन गेले, ते नेहमीच येत असतात, आणि कसबेकर सर सुद्धा. तर आता फळ वाटप आणि प्रोटीन आणि जीवनसत्व मिळावं या उद्देशातून त्यांनी फळ वाटप केलं, त्यासाठी मी त्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. असेच येत राहा, तुमच्या माध्यमातून खूप मदत होईल.